नमस्कार मुलानो मुलानो, तुम्ही गोल वस्तू पाहिल्यात ना? इथे या चित्रांत पहा, हा आहे गाड्याचा चाक, तो पण गोल आकाराचा आहे. इकडे ही ढोल आहे, तो सुद्धा गोल आकाराचा आहे. ही मुलगी खेळत आहे, वापरलेल्या वस्तूसुद्धा गोलच आकाराचे आहे. हा मुलगा रिंगमध्ये खेळत आहे, तो पण गोल आहे. कुंभार मटकी बनवण्यासाठी चाक वापरतो, ते सुद्धा गोलच आकाराच्या असतात. अनेक गाड्यांसुद्धा जे टायर असतात ते गोलच आकाराच्या असतात. तर मुलांनो, आज आपण पाठ क्रमांक 8 गाड्या आणि चाके हा पाठाची अधिक माहिती घेऊया. या पानावर मुलांनो, ही मुलगी जी आहे ती आपल्या दुकानावर भांगड्या विकतात. ती काय म्हणते, थोड्या भांगड्या लहान आकाराच्या असतात व थोड्या बांगड्या मोठ्या आकाराच्या असतात. या पानावर मुलांनो, ही दोन गट आहे. या दोनही गट डॉग अँड द बोन ही गेम खेळत आहे. वर्तुळ आकार त्यांच्यानी काढलेला आहे व त्याच्या आतमध्ये डॉग अँड द बोनाचा एक बोन ठेवलेला आहे व हा खेळ खेळत आहे. तुम्हीसुद्धा हा खेळ घरी खेळू शकतात. तर मुलांनो, आज आपण अंदाजे दोरीने वर्तुळ काढायला शिकूया व मापन करून करकटर व पेन्सिलद्वारे वर्तुळ काढायला शिकूया. मुलांनो, आता आपण दोरीच्या सहाय्याने वर्तुळ काढायला शिकूया. आ आहे वर्तुळाचा मध्यम बिंदू आणि आ आहे त्याचा शेवटचा बिंदू. असं गोल वर्तुळ मध्यम बिंदूच्या आधारित आपण गोल फिरवून काढू शकतो. कळलं? दोरीच्या आधाराने तुम्हीसुद्धा तुमच्या घरी असा वर्तुळ काढायला प्रयत्न करा. मुलांनो, तर आता आपण मापनद्वारे वर्तुळ कसा काढायचं ते शिकूया. हां, पहिल्यांदा आपण 2 सेंटीमीटरचा वापर मापन घेऊन काढूया. हे बघा, 0, 1 सेंटीमीटर व 2 सेंटीमीटर. कळलं? असं करकटर व पेन्सिल घेऊन काढायचं. हां, कागद घ्या व असं ठेवून हा करकटर गोल फिरवा. आता बघा मुलांनो, हा आहे मध्यम बिंदू. हा आहे मध्यम बिंदू. आता आपण पट्टीद्वारे मापन करूया. जर आपण हा वर्तुळ 2 सेंटीमीटर काढला आहे तर हे बघा, मध्यम बिंदूतून 1 व 2. कळलं? आणि या बाजूला सुद्धा मापन केलं तर 2 सेंटीमीटर असणार. हा आहे आता पूर्ण गोल वर्तुळ मापनद्वारे काढलेला आहे व मध्यम बिंदू ते शेवटच्या बिंदूवर 2 सेंटीमीटर. याला म्हणतात त्रिज्या. मध्यम बिंदू ते वर्तुळ पर्यंत म्हणतात त्रिज्या. व वर्तुळाच्या बिंदू ते ह्या वर्तुळापर्यंत अ व ब, याला म्हणतात व्यास. कळलं मुलांनो? कर्कटरचा वापर करून आपण अनेक सेंटीमीटर मोजून असा वर्तुळ काढता येता. परत आणखी एकदा शिकवितो. 2 सेंटीमीटर इथपर्यंत मध्यम बिंदू ते इथपर्यंत काय म्हणतात त्याला, त्रिज्या. व पूर्ण या वर्तुळाच्या भागातून इथपर्यंत व्यास. तर मुलांनो, तुम्हीसुद्धा 3 सेंटीमीटर 4 सेंटीमीटर पट्टीद्वारे मापन घेऊन करकटरचा वापर करून वर्तुळ काढा. या पानावर पहा मुलांनो, हा मुलगा करकटरचा वापर करून एक डिझाईन तयार केलेला आहे. इथे सुद्धा करकटरचा वापरून दुसरी डिझाईन तयार केलेली आहे. ही खाली हे मुलगे आणखी एक तऱ्हेचा डिझाईन केलेले आहे. ह्या तीनही डिझाईन्स तुम्ही तुमच्या वहीवर काढा. पान क्रमांक 91 हा वर्तुळ जो काढलेले आहे ते पहा. एक लहान वर्तुळ व ह्या वर्तुळ, या दोनही वर्तुळ सेम सेंटीमीटर त्रिज्याचे आहे. हे बघा, हे वर्तुळ सेम सेंटीमीटरच्या त्रिज्यावर आहे
व नंतर त्यांच्यानी मोठा वर्तुळ काढलेला आहे. याचा मापन करा आता तुम्ही. हां, मध्यम बिंदू ते इथपर्यंत 1 सेंटीमीटर असणार. सो 1 सेंटीमीटर व त्याचा व्यास झाला 2 सेंटीमीटर. नाही, ही 1 सेंटीमीटर, त्याचा व्यास पकडला तर परत 2 सेंटीमीटर. 2 आणि 2 4 झाले, हो की नाही? हे सुद्धा तुमच्या वहीवर काढा व त्याचं त्रिज्याचं व व्यासचं मापन लिहा. तर मुलांनो, तुम्ही पाठ क्रमांक 8 गणितच्या पाठ्यपुस्तकावरील पान क्रमांक 81 हा पाठ तुम्ही पूर्ण वाचा. त्यातील दिलेले उपक्रम अनेक उपक्रम सोडवा व सांगितलेल्याप्रमाणे ह्या वर्तुळ जे आहे ते तुमच्या वहीवर काढा. कळलं मुलांनो? धन्यवाद.